नमस्कार, आज आपण प्रोटीन्सने भरपूर पौष्टिक सोया पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक बाउल घेतलेला आहे व यामध्ये साधारण एक कप मी सोया चंक्स घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घालून आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास हे सोया चंक्स पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत व अर्ध्या तासानंतर आपण हाताने प्रेस करून यातलं संपूर्ण पाणी काढून घेणार आहोत. आता आपण यावर झाकण ठेवूयात व अर्धा तास हे बाजूला ठेवून देणार आहोत. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे मी 5 ते 6 लवंग घेतलेली आहेत. 4 ते 5 आपण काळी मिरी घेणार आहोत व दालचिनीचे छोटे छोटे 3 ते 4 तुकडे घेतलेले आहेत. 2 ते 3 तमालपत्र घेतलेत व अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. आता आपल्याला हा सर्व खडा मसाला 1 मिनिटभर तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आपण इथे घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 मीडियम साईजचा कांदा स्लाइस करून इथे मी घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे. आता इथे मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. 1 मिनिटभर आपण ही आलं लसूण पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत व यानंतर यामध्ये सर्व भाज्या आपण घालणार आहोत. इथे मी 1 कप बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतला आहे. 1 मीडियम साईजचा बटाटा साल काढून अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. 1 कप गाजर आणि 1 कप ग्रीन पीस इथे मी घेतलेला आहे. आता आपण या सर्व भाज्या 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता. आता इथे मी 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 चमचा हळद घालणार आहोत. आता आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व सर्व भाज्यांना हा मसाला व्यवस्थित लागेल इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये सोया चंक्स घालणार आहोत. सोया चंक्स हाताने प्रेस करून आपण यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे व यानंतरच आपण हे सोया चंक्स भाज्यांमध्ये घालणार आहोत. आता याला सर्व मसाला व्यवस्थित लागेल इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं सोया चंक्स आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. सोया चंक्स व्यवस्थित परतवून झाले की मग आपण झाकण ठेवून 1-3 मिनिटं लो फ्लेमवर हे व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करूयात. 2 कप तांदूळ इथे मी 1/2 तास पाण्यामध्ये भिजत घातला होता. आता आपण यातलं पाणी बाजूला काढून हा तांदूळ हलक्या हाताने व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तांदूळ आपल्याला हलक्या हाताने 1-3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 2 कप तांदळासाठी इथे मी 4 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे व यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. पुलाव तसेच मसाले भात बनवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा, ज्यामुळे भात व्यवस्थित मोकळा सुटसुटीत शिजायला मदत होते. यावर बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर घालूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात.
सर्व व्यवस्थित मिसळून झालं की मग आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर 15 ते 20 मिनटं हा सोया पुलाव व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो व पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण 15 ते 20 मिनटं हा पुलाव व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. अधूनमधून आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे. 10 मिनटं झाले की पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून सर्व मसाले व्यवस्थित भाताला लागले जातील. पंधरा ते वीस मिनटात हा पुलाव बनून तयार होतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला सोया पुलाव एकदम रेडी झालेला आहे. एकदम सुटसुटीत मोकळा असा आपला हा भात शिजलेला आहे. चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी तसेच भाताचे प्रकार या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद.